भाजपा सरकार ने सरसकट कर्जमाफीच्या गोंडस नावाखाली शेतकऱ्यांचे ऐतिहासिक आंदोलन मोडीत काढून कर्जमाफीचा निर्णय घेतला। मात्र राहुरी तालुक्यातील शेतकऱ्यांनी शासन निर्णयाच्या आदेशाची होळी करून शासनाचा निषेध केलाय। भाजपा सरकारने सरसकट कर्जमाफीच्या गोंडस नावाखाली शेतकऱ्यांचे ऐतिहासिक आंदोलन मोडीत काढून कर्जमाफीचा निर्णय घेतला। मात्र राहुरी तालुक्याच्या पश्चिमेकडील 17 गावातील शेतकऱ्यांनी शासन निर्णयाच्या आदेशाची होळी करून शासनाचा निषेध नोंदवलाय। संत महिपती महाराज यांची पावनभूमी ताहराबाद आणि परिसरातील 17 गावातील शेतकऱ्यांचा दिनांक 1 जुलै रोजी मेळावा संपन्न झाला। या मेळाव्या प्रसंगी परिसरातील अनेक गावातील शेकडो शेतकरी आणि महिला उपस्थित होत्या। तालुक्याच्या पश्चिमेला असलेल्या ताहराबाद आणि परिसरातील 16 ते 17 गावे ही 5 वर्षांपासून 50 पैशांपेक्षा कमी आणेवारीत आहेत, त्यामुळे त्यांचे शेतीपासून मिळणारे उत्पन्न हे मोजकेच आहे। तरीही या परिसरातील शेतकरी 5 वर्षांपासून सहकारी सोसायटीचे कर्ज नवे जुने करण्यासाठी व्याजी पैसे घेऊन 97 ते 98% वसूल बँकेत भरणा करत आहेत। त्यासाठी वाढीव कर्ज घेऊन सभासदांवर कर्जाचा बोजा वाढला आहे। शेतकऱ्यांच्या लाक्षणिक संपामुळे भाजप सरकार नियमित कर्ज भरणाऱ्यांसाठी काहीतरी योग्य निर्णय घेईल असे शेतकऱ्यांना वाटले होते, परंतु सरकारने नियमित कर्ज भरणाऱ्या सभासदांवर अन्याय करून त्यांना थकबाकीदार करण्याचा फतवाच काढला आहे। त्यामुळे सभासदांनी स्वतः होऊन संपूर्ण गाव कर्जमुक्त करण्याचा निर्धार केलाय। शेतकऱ्यांवर कोणत्याही बँकेचे असणारे कर्ज कर्जमुक्त होईपर्यंत भरणार नाही असा ठाम निर्णय मेळाव्यादरम्यान घेण्यात आलाय। महाराष्ट्रातील नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांनी कोणतेही कर्ज बँकेत भरणा करू नये असे आवाहन यावेळी करण्यात आले। तर शासनाने पूर्ण कर्जमाफी घोषित करावी, अन्यथा शेतकऱ्यांनी औरंगाबाद खंडपीठात जनहित याचिका दाखल करण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आलाय। परिस्थिती नसताना नियमित कर्ज भरले हा आमचा अपराध आहे का असा सवाल शेतकऱ्यांनी सरकारला केलाय। यावेळी मोहन वाबळे, राजाबापू वाबळे, रावसाहेब वाबळे, ज्ञानदेव वाबळे, अण्णा विधाटे, आनंदा आंबेकर, संजय मुसमाडे, गंगाधर काकडे, संदीप मुसमाडे, वसंत पवार आदी उपस्थित होते। आज या ठिकाणी संत कवी महिपती महाराज या ठिकाणी 17 गावचे अवर्षणग्रस्त शेतकरी यांनी आज तगायत जो निर्णय घेतलेला होता प्रत्येक गावातून की आपण कर्जमुक्त राहायचं, रेग्युलर कर्ज भरायचं, पण आज मितीला सरकारने आपल्या तोंडाला जी पानं पुसली, म्हणजे ज्यांनी कर्ज नियमित भरले व जे सरकारच्या कुठल्या तरी योजनेला हातभार लावत आहेत अशा लोकांना सरकारने पूर्णतः वाऱ्यावर सोडले। मी 17 गावं माझ्या तांबेरे गावच्या वतीने पूर्णपणे याला पाठिंबा देतो व आज आपण जो निर्णय घेतला की जनहित याचिका जी औरंगाबाद खंडपीठामध्ये जाहीर करायची याला सर्वांच्या वतीने मी पाठिंबा देतो व सरकारचा जे नियमित कर्ज भरणार आहेत यांच्या तोंडाला पानं पुसली त्याचा मी जाहीर निषेध करतो। जय हिंद। निर्णय घेतला त्या कर्जमाफीमध्ये असा मुद्दा उचललेला आहे का 2016 पर्यंत जो शेतकरी थकीत असेल त्याचीच कर्जमाफी मुक्त होईल। 2017 म्हणजे 1/4/2016 आणि आत्तापर्यंत शेतकऱ्याने या ग्रामीण भागामध्ये आज इथं जे 17 गावचे शेतकरी जमा झालेले आहेत यांची आणेवारी 2012 ते 2017 50 पैशाच्या आतील आणेवारी हा आवर्षण प्रवरण क्षेत्र 17 गावचा आहे आणि या 17 गावामध्ये कायम ही दुष्काळी परिस्थिती असते। हा ड्राय एरिया आहे आणि ड्राय एरिया असल्यामुळे कधीही पाऊस कमी होतो, इथं पर्जन्यमान कमी असल्यामुळं येथील शेतकरी कायमस्वरूपी हे हलकीचं जीवन जगत आहे आणि शेतकऱ्यांना जो निर्णय घेतला ह्या शेतकऱ्याच्या विरुद्ध निर्णय घेतलेला आहे। या 17 गावामध्ये कर्ज जो शेतकरी घेतो त्याचं फक्त पीक कर्ज असतं, साधारणतः हाताच्या बोटावर मोजणं इतके शेतकरी ट्रॅक्टर घेऊ शकतात, पाईपलाईन करू शकतात, परंतु या ग्रामीण भागामध्ये पीक कर्ज बाजरी म्हणा, सोयाबीन, तुमची तूर, मूग, उडीद, भुईमूग, मका या पिकासाठी कर्ज घेतलं जातं। या पिकाचं कर्ज शेतकरी घेताना 1/4 पासून कर्ज वितरित केलं जातं जिल्हा बँकेच्या माध्यमातून, परंतु पुढील 1/4
येऊपर्यंत शेतकऱ्याजवळ अपुरा उत्पन्न जर आलं तर त्याला कर्ज भरण्याची ऐपत नसते। म्हणून या जिल्हा बँकेच्या माध्यमातून नवजुने केलं जातं, शेतकऱ्याच्या कर्जाचं पुनर्गठन केलं जातं। पुनर्गठन किंवा नवजुने करण्याचा उद्देश शेतकरी थकित राहू नये हा आहे। आणि या नवजुने करताना शेतकऱ्याजवळ व्याजाची रक्कम भरायची असेल तर तो व्याजाची रक्कम भरू शकतो, उत्पन्न कमी असल्यामुळं। आणि चालू वर्षाचं लोन उचलून त्याच्यात ते लोन टाकलं जातं आणि शेतकऱ्याचं हे चालू खातं होतं, शेतकऱ्याच्या हातात कुठलीही रक्कम पडत नाही। उलट शेतकऱ्याला ते व्याज भरण्यासाठी घरातून पैसे घालावे लागतात। आणि असं करीत असताना ही गेली 50 वर्षाची परिस्थिती या भागातली आहे। आणि नवजुने करीत करीत हा शेतकऱ्याच्या डोक्यावर हा कर्जाचा डोंगर चढलेला आहे। प्रत्यक्ष हे शेतकरी 20 वर्षापासून थकबाकीदार आहे, परंतु कागदोपत्री नवजुने केल्यामुळं हे शेतकरी 2016 ह्या जो शासनाचा निर्णय त्याच्या थकीत न दिसता हे शेतकरी फक्त 2016च कर्ज घेतला आहे असं दिसतात, म्हणजे चालू बाकी शेतकऱ्यावर आहे। हा शासनाचा निर्णय अन्यायकारक आहे आणि ह्या अन्यायकारक निर्णय आमचं म्हणणं असं आहे का हा 2016 ऐवजी शासनाने जो जी आर काढला 2016 ऐवजी 2017 हा 31-3-2017 हे ग्राह्य धरून शासनाने कर्जमाफी केलीच पाहिजे। आणि जर शासनाने कर्जमाफी केली नाही याच्या विरुद्ध या 17 गावातील शेतकरी आवाज उठवल्याशिवाय राहणार नाही, कोणत्याही मार्गाने तो आवाज उठवल्याशिवाय राहणार नाही। आणि शेतकऱ्यांनी हे खंडपीठ शेतकऱ्यांनी जनहित याचिका दाखल करण्याचा निर्णय आज सर्वानुमते घेण्यात आलेला आहे। आणि बुधवारी 5 तारखेला आम्ही औरंगाबाद खंडपीठामध्ये ह्या सरकारचा निषेध करण्यासाठी आणि शेतकऱ्याला 17 गावच्या शेतकऱ्याला न्याय मिळण्यासाठी औरंगाबाद खंडपीठात आम्ही जनहित याचिका दाखल करणार आहोत। हे शासनाने याची नोंद घ्यावं असे मला तरी वाटतं। संत कवी मैपती महाराजांच्या पद्धत प्रशाने पावन झालेल्या या भूमीमध्ये आज आम्ही हा नियमित कर्ज भरणाऱ्या सभासदांचा जो मेळावा घेतलेला आहे, या मेळाव्याचं उद्दिष्ट असं आहे की या नियमित कर्ज भरणाऱ्या सभासदांना शासनानं आपल्या कर्जमाफीमध्ये समाविष्ट करावं। कारण आमची जर 5 वर्षापासून कमी 50 पैशापेक्षा कमी आणीवरी आहे, तरी आम्हाला शासनानं डावलून शासनानं असा निर्णय घेतला आहे की जो रोज शाळेत जातो त्याला 100 पैकी 25 मार्क आणि जो कधी मधी शाळेत जातो त्याला 100 पैकी 150 मार्क देऊन शासनानं नियमित कर्ज भरणाऱ्या लोकांचा अन्याय केला आहे। त्यामुळं आम्ही त्यांच्या त्या अन्यायाच्या विरोधात आज हे घे निर्णय घेतला आहे की 5 तारखेला आम्ही औरंगाबाद खंडपीठामध्ये जाऊन जनहित याचिका सादर करणार आहोत। आज सगळ्या मेळाव्यामध्ये असा निर्णय घेऊन आम्ही आमचा मेळावा संपन्न केला आहे। जय मनोज साळवेसह सतीश फुलसौंदर, सी 24 तास, राहुरी।